नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी ती म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातली. याच महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत 4 जणांची नावं निश्चित केली. कोणाकोणाची वर्णी लागू शकते पाहूया. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असं मुख्यमंत्री म्हणताय. मंत्रिमंडळ विस्तारावर TV9 ला मिळालेल्या एक्सक्लुसिव्ह माहितीनुसार 14 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेचे 7 मंत्री आणि भाजपकडूनही 7 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेकडून 4 नावं निश्चित झाली आहेत. अनिल बाबर सांगलीतल्या खानापूरचे आमदार आहेत. भरत गोगावले रायगडचे महाडचे आमदार यांचंही नाव निश्चित झाल्याचं कळत आहे. संजय रायमुलकर बुलढाण्याचे आमदार यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. बच्चू कडू अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. शिंदेंच्या बंडावेळी राज्यमंत्रीपद सोडून ते शिंदेंसोबत सुरतला गेले होते. त्यामुळे आम्ही वाट पाहतोय आणि ते होईल. आता जवळ आलेलं आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. आणि त्यासाठी त्यांना डबल पालकमंत्रीपद आहे. आम्हाला संधी मिळवला ते एक आम्हाला द्यावंच लागेल त्याला, म्हणून ते बोलले. अनिल बाबर, गोगावले, संजय रायमुलकर आणि बच्चू कडूंचं नाव निश्चित झालं असलं तरी इच्छुक असलेल्यांपैकी 3 जणांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही आहे. संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिमचे आमदार आहेत. शिरसाटांनी अनेकदा मंत्रिपदाची इच्छा बोलूनही दाखवली आहे. नुकतंच त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलंय, मात्र अद्याप मंत्रिमंडळासाठी त्यांचं नाव निश्चित झालेलं नाहीये. प्रताप सरनाईक ठाण्यातील ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत. यांचंही नाव अद्याप निश्चित झालेलं नाहीये. योगेश कदम दापोलीचे आमदार आणि फायर ब्रँड नेते रामदास कदमांचे पुत्र आहेत. यांच्याही नावावर मंत्रिपदासाठी अंतिम मोहर उमटलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार अहो, हा प्रश्न मला नका विचारत जाऊन, कोणत्याच आमदाराला विचारत जाऊ नका. मी तुम्हाला एकच सांगतो, जर खरं उत्तर पाहिजे का तुम्हाला, मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारा, खरं उत्तर त्यांच्याकडे. सध्या 20 मंत्री महाराष्ट्राचा कारभार करतायत. नुकताच सत्ता संघर्षाचा सुप्रीम कोर्टातला निकाल लागल्यानं तुर्तास सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट झालंय. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालाय. गेल्या आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा मुंबईत आले होते, त्याचवेळी ग्रीन सिग्नलही मिळाला. इकडे भाजपबद्दल बोलायचं झालं तर आशिष शेलार, प्रवीण दरेकर, संजय कुटे, प्रवीण पोटे, राम शिंदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे स्पर्धेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक स्पर्धा ही शिंदेंच्या शिवसेनेत आहे, कारण बंडावेळी शिंदेंसोबत शिवसेनेतील 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार सोबत होते. तर इकडे विस्तारावरून राऊतांनी सवाल केलेत. विस्तार झालाच तर बेकायदेशीर असेल असं राऊत म्हणाले. विस्तार होईल तेव्हा बोलू आम्ही, जर विस्तार झाला तर बेकायदेशीर असेल. अद्याप 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पूर्ण निर्णय व्हायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे सरकारच्या अस्तित्वावर. अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाला डावलून जर विस्तार करणार असते तर हे सरकार सर्वोच्च न्यायालयाला किंवा घटनेला जुमानत नाही, हे स्पष्ट होते. 10 महिन्यांआधी शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर जवळपास 1.5 महिन्यांनी पहिला विस्तार झाला आणि आता दुसरा विस्तार 8.5 महिन्यांनी होणार आहे. आता त्यात कुणाकुणाचं समाधान करायचं हे आव्हान शिंदेंसमोर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.